हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागाचे हॉल तिकीट कधी येणार असं बरेच विद्यार्थी विचारत होते आणि आज ऑफिशियली हॉल तिकीट आलेले आहेत। तसंच प्रत्येक पदाचं वेळापत्रक, त्याच्या वेळा, कोणत्या सेशनमध्ये कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे, किती तारखेला होणार आहे, ही सर्व माहिती अपलोड झालेली आहे। तर ती सर्व माहिती आपण पाहूयात आणि हॉल तिकीट ज्या लिंकवरून डाउनलोड करायचं आहे ती लिंक विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी दिलेली आहे। विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक मिळून जाईल। जर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकासाठी तसंच पर्यवेक्षकासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पशुधन पर्यवेक्षक टेस्ट सिरीज विकत घ्या। तसंच वरिष्ठ लिपीची वेगळी टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे। तर या ठिकाणी पहा, जाहीर प्रकटन त्यांनी काय दिले, तर पदभरतीच्या अभ्यासक्रमाबाबत दिनांक 18/7/2023 रोजी खात्याच्या संकेतस्थळावर सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने तांत्रिक व अतांत्रिक पदांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तथापि प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम हा मूलभूत स्वरूपाचा असून परीक्षेमध्ये प्रश्नांच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्नांची विचारणा करण्यात येणार आहे। त्यानुसार उमेदवारांनी सर्वोत्कृष्ट अभ्यास करून परीक्षेला सामोरं जावं। आता पुढे पहा, परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत। त्यांनी इथं असे दिलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत दिनांक 12/9/2023 रोजीच्या वेळापत्रकामध्ये वेळ सकाळी 8:30 ऐवजी दुपारी 12:30 असा बदल करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी। आता पहा, शिफ्ट 1 लाईव्ह स्टॉट सुपरवायझर पशुधन, म्हणजे पशुधन पर्यवेक्षक ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचं शिफ्ट 1 रिपोर्टिंग टाईम आहे 7:30, गेट क्लोजर टाईम 8:15 आणि एक्झाम टाईम आहे 8:30। त्याच्यानंतर शिफ्ट 2 रिपोर्टिंग टाईम 11:30, गेट क्लोजर टाईम 12:15 आणि एक्झाम स्टार्ट 12:30। शिफ्ट 3 वायरमन आणि मेकॅनिकची परीक्षा होणार आहे, रिपोर्टिंग टाईम 3:30, गेट क्लोजर 4:15 आणि एक्झाम टाईम 4:30, म्हणजे 3:30 तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे। आता त्याच्या पुढे पहा, हे झालं 9 सप्टेंबरचं। त्याच्यानंतर 18/9/2023 काय दिले, सिनियर क्लर्क अँड हायर ग्रेड स्टेनोग्राफर, त्याच्यामध्ये शिफ्ट 1 तेच आहे। शिफ्ट 2 सिनियर क्लर्क अँड लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, शिफ्ट 3 सिनियर क्लर्क लॅब टेक्निशियन आणि 12 सप्टेंबरला सिनियर क्लर्क। शिफ्ट 1 परत एक पेपर दिलेला आहे, पण त्याची वेळ 12:30 आहे, पण 11:30 तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे। तर अशा पद्धतीनं 9 तारखेला, म्हणजे 9 सप्टेंबरला एक परीक्षा होणार आहे, 10 सप्टेंबरला त्यांनी गॅप दिले आणि 18 सप्टेंबरला परत परीक्षा आहे। आणि तुमचं हॉल तिकीट तुम्ही काढून घ्या। सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पशुधन पर्यवेक्षक साठी 28 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये 2013-2022 झालेले पेपर दिलेले आहेत आणि पशुधन पर्यवेक्षकचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते या परीक्षेलासुद्धा तुम्हाला फायदा होईल। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पशुधन पर्यवेक्षक 28 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।